नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अहमदनगर येथील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट द्वारा नवीन वर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. रोज नियमित मेडिटेशन करणाऱ्या 108 साधकांनी सामूहिकरित्या ध्यानधारणा करून प्रेमाची, शांतीचे व एकतेची प्रकल्पने सर्व जगभरात प्रसारित केली. सायबनमधील मधुबन या ठिकाणी हा सामूहिक मेडिटेशनचा उपक्रम पार पडला. अहमदनगर येथील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटद्वारा नवीन वर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. रोज नियमित मेडिटेशन करणाऱ्या 108 साधकांनी सामूहिकरित्या ध्यानधारणा करून प्रेमाची, शांतीची व एकतेची प्रकल्पने सर्व जगभर प्रसारित केली. सदर सामूहिक मेडिटेशनचा उपक्रम सायबन मे मधुबन या ठिकाणी संपन्न झाला. उगवत्या सूर्याला साक्षी देऊन सायबनच्या मेडिटेशन टेकडीवर हे विशेष ध्यान करण्यात आले. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत या नवीन वर्षात सर्वांचे आरोग्य निरोगी असावे, तसेच सर्वांच्या जीवनात आनंद व मंगलता निर्माण व्हावी यासाठी रॅली फॉर हेल्थ अर्थात निरोगी जीवनासाठी रॅली काढण्यात आली. ही रॅली MIDC परिसरातून सायबनच्या MP थिएटर पर्यंत आली. रॅली सोबत आरोग्याच्या टिप्स देणारे स्लोगन व बॅनर्स होते. रॅलीची सांगता मेरा भारत निरोगी भारत या प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मार्गदर्शन केले. मेडिसिन सोबत मेडिटेशन करून आपले हृदय व आरोग्य आपण कसे निरोगी ठेवू शकतो याविषयी अधिक माहिती सांगण्यात आली. आयोजित या कार्यक्रमासंदर्भात राजयोगा तज्ज्ञ डॉक्टर सुधा कांकरिया यांनी अधिक माहिती दिली. ओम शांती. मी डॉक्टर सुधा कांकरिया. आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आगळंवेगळं वर्ष आहे, 2020 वर्ष आहे. म्हणजे 20 पैकी 20 मार्क म्हणजे 100% प्राप्ती देणारं वर्ष आहे. आणि हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपण नवीन वर्ष साजरा करत असताना कुणी आतिशबाजीने करतं, तर कुणी जल्लोष करून करतं, तर कुणी गीत संगीताने करतं. पण आम्ही इथे सर्व साधकांनी मिळून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. ते कसं? तर ते मेडिटेशननी केलेलं आहे, व्हायब्रेशननी केलेलं आहे. म्हणजे ध्यान करून, मेडिटेशन करून विश्वशांतीची, विश्वच्या एकतेची आणि प्रेमाची व्हायब्रेशन सगळ्या जगामध्ये पसरवण्याचं कार्य या निमित्ताने, या नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने इथे संपन्न झालेलं आहे. सायबन मे मधुबन या परिसरामध्ये आनंद ऋषीजी मेडिटेशन सेंटर आणि साईसूर्य नेत्रसेवा थर्ड आय क्लिनिकचे जे सगळे साधक आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी टेकडीवर बसून सनराईज मेडिटेशन केलं, नवीन सूर्याचं स्वागत केलं, नवीन वर्षाचं स्वागत केलं. आणि हे स्वागत करत असताना मेडिटेशन करून विश्वशांतीचे व्हायब्रेशन ह्या सगळ्या जगामध्ये देण्याचं एक पवित्र कार्य केलं. त्यानंतर रॅली निघाली, रॅली फॉर हेल्थ. प्रत्येकाच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन्स होते की आपलं आरोग्य कसं निरोगी राहिलं पाहिजे, त्यासाठी आपण भोजन कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, रोज व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे, ध्यान धारणा कशी केली पाहिजे आणि आरोग्याच्या टिप्स देत असे स्लोगन्सचं उच्चारण करत आणि सोबत स्लोगन्सचे बॅनर्स सोबत घेत ही रॅली निघाली. संपूर्ण MIDC मध्ये फिरून परत सायबन मध्ये आली आणि सायबनच्या MP थिएटर मध्ये मेरा भारत निरोगी भारत अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रतिज्ञा झाल्यानंतर सर्वांनी एक मानवी साखळी केली आणि त्या मानवी साखळीचं रूपांतर हृदयाच्या आकारामध्ये झालं आणि तिथे पण मग मेरा भारत निरोगी भारत अशा घोषणा देण्यात आल्या. आणि अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने या नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे. परत एकदा मी आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं म्हणजे ध्यान धारणा असो किंवा मेडिटेशन असो, तर ही एक आपली संचित अशी पूंजी आहे आणि ही आपल्याकडेच आहे. ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर मेडिटेशनची विधी आपल्याला समजून घेतली पाहिजे. राजयोगा मेडिटेशनची पुढची बॅच 13 जानेवारी पासून सुरू होत आहे. त्याची वेळ आहे सकाळी 7:30 ते 9 आणि स्थळ आहे आनंद ऋषीजी मेडिटेशन सेंटर, आनंद ऋषीजी ब्लड बँकच्या बेसमेंटला. तर आणि हे जे काही प्रशिक्षण दिलं जातं इथे मोफत दिलं जातं,
तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त व्यक्तींनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि ही मेडिटेशनची विधी समजून घ्यावी. हे जर मेडिटेशनची विधी आपण नीट समजून घेतली आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर जर आपण केला तर नक्कीच आपलं जीवन हेल्दी, वेल्दी आणि हॅपी होणार आहे. तर नाव नोंदणीसाठी नंबर घ्या 9850887838 9850887838. शेवटी मानवी साखळी करून व हृदयाच्या आकारामध्ये स्थानापन्न होऊन हृदय रोगमुक्त भारतचाही संदेश देण्यात आला. सदर कार्यक्रमात डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कांकरिया, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत कटारिया यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. रोग होण्यापूर्वीच तो होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण मेडिटेशनने वाढवू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. आता येत्या 13 जानेवारी 2020 पासून रोज सकाळी 7:30 ते 9 या वेळेत या कोर्सची नवीन बॅच सुरू होत आहे. सदर कोर्स 7 दिवसाचा असून संपूर्णतः मोफत आहे. सर्व लहान थोर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी केले. सदर कोर्स आनंद ऋषीजी मेडिटेशन सेंटर ब्लड बँकच्या बेसमेंटला अहमदनगर येथे संपन्न होईल. यासाठी फॉर्म भरून नाव नोंदणीसाठी 9850878338 या क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन साई सूर्य नेत्रसेवा यांच्या वतीने करण्यात आले. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV News अहमदनगर.